पुढच्या व्यवस्थित बारकी पुरे त्यांचा सन्मान बिन्मान घ्यायला लगेच आतून थांबा इथं तू सन्मान वगैरे घ्यायला खऱ्या अर्थानं ज्यांची वाट संपूर्ण नाईकबा बनपुरी कर पाहत होते, खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा ज्यांच्या उपस्थितीने वाढली गेली. आपण पाहिलं तर आमचे छत्रपतींचे थेट वंशज आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना छत्रपती म्हणून मानतो, आमचे छत्रपती उदयनजी भोसले यांची भाचे अर्थातच यशराजी राजे पाटील साहेब यांची उपस्थिती थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला जरूर लाभेल. सध्या आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी अगदी महत्वाची उपस्थिती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे थेट वंशज संपूर्ण महाराष्ट्र आज ज्यांना छत्रपती म्हणून मानतो, आपल्या बोलण्यातून, आपल्या वाणीतून, आपल्या शैलीतून, आपल्या स्टाईलनं आणि आपल्या कामानं संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयामध्ये अगदी अभिराज्य गाजवणारं नाव म्हणजे आमचे छत्रपती उदयनजी भोसले साहेब यांचे भाचे सन्माननीय आदरणीय यशराजी राजे पाटील साहेब यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला. साहेब वेलकम, सुस्वागतम. खऱ्या अर्थानं तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढली गेली. खऱ्या अर्थानं आपण आलात, या स्पर्धेला चार चांद लाभले गेले. आपलं मनापासून, मनाच्या अंत करण्यापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत असलेला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार म्हणजे त्यांची ताकद, त्यांच्या सोबत असलेला संपूर्ण मित्र परिवाराचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग 2024 च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभाच नाही तर या स्पर्धेला चार चांद लावल्या आणि संपूर्ण नाईक बाबनपुरीच्या माध्यमातून आपलं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. मी विनंती करेल अर्थातच, मी विनंती करेल भाईजी पाटील कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितो आहे. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची आहे परंपरा आणि तीच परंपरा नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून केली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रेशमी धाग्यानं विणलेलं भगवी शाल, खऱ्या अर्थानं प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं आणि नाईक बाबनपुरीकरांची माणुसकीची उबदार शाल या मात्र तुम्हाला दिली जाते. तुम्ही येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्याचबरोबर मी विनंती करेन प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं आणि सुगंधाचं प्रतीक देऊन आपले आभार व्यक्त केले जातात. पुन्हा एकदा संपूर्ण नाईक बाबनपुरीकरांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त केले जातात. खऱ्या अर्थानं साहेब माणसा माणसाला एकत्र आणणारी स्पर्धा, माणसा माणसाला माणुसकीच्या नात्यानं एकत्र ठेवणारी स्पर्धा ही आहे आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आमचे या सन्माननीय आदरणीय गणेशजी यादव साहेब यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. आमचे सन्माननीय आदरणीय तालुका प्रमुख त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात. त्याचबरोबर मी विनंती करेल अशोकजी पाटील साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय अशोकजी पाटील साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा नाईक बाबनपुरी प्रीमियर लीगच्या वतीनं केली जाते. माणसा माणसाला जोडणारा हा धर्म म्हणजे क्रिकेटचा आणि माणसा माणसाला जोडणारा खेळ म्हणजे हा खेळ क्रिकेटचा. तो बनपुरीकरांना जोडलाय, तो बनपुरीकरांना खेळलाय आणि खऱ्या अर्थानं आता मी साहेब आपल्या जवळ येईल कारण की माणसा माणसाला एकत्र आणणारा क्रिकेटचा खेळ इथे खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची जत्राच आहे. इथे धर्म क्रिकेट जात क्रिकेट सर्व काही क्रिकेट आहे आणि प्रत्येक जण एकवटला जातो. मुंबईवरून बरेच लोक आलेत, कॅमेरामॅन आहेत, समालोचक आहेत, डीजे आहेत, हे मुंबईवरून या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी आलेत. आपण आलात आणि स्पर्धेला आणखीन दर्जा वाढला गेलात. मात्र या क्रिकेटबद्दल आणि बनपुरीच्या गावाबद्दल महेशजी पाटील साहेब आहे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आहे. कसं वाटतं आणि काय बोलाल साहेब? सर्वात पहिले तर महेश दादांना आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे मित्रांना भावांना बहिणींना माझा नमस्कार. हे मला सांगितलं आहे ते क्रिकेटचं टूर्नामेंट आहे आणि मी क्रिकेटचा सगळ्यात मोठा फॅन आहे. मी कॉलेजमध्ये असताना पण नाशिक डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलं. मग मी जेव्हा लंडनमध्ये शिकत होतो युनिव्हर्सिटीला तिथे रिप्रेझेंट केलं. तर मला क्रिकेटची आवड खूप पहिल्यापासून आहे. मी इथे आपल्या सगळ्यांसोबत आहे. फक्त एकच सांगतो, जास्त वेळ घेणार नाही सगळ्यांचा. आपण सगळे पहिल्यापासून महाराजांच्या पाठीशी राहिलेले आहात, त्याचा मी खूप आभारी आहे. असंच आपण सगळे साथ द्या त्यांना शेवटपर्यंत. आपल्या किल्ल्यावर दोन राजे, आपल्याला तिसऱ्या माणसाची गरज नाही कोणालाच. 7 तारखेला आपल्या सर्व कुटुंबांना सांगा, जास्तीत जास्त मतांनी आपल्याला महाराजांना निवडून आणायचं आहे. ही आपली सर्वांची अपेक्षा असायला पाहिजे. आणि मी ठिकठिकाणी जाऊन मी एकच गोष्ट व्यक्त करतोय की आपण 4 जूनला सगळे सोबत गुलाल खेळणार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय. सातारा जिल्ह्यात एकच आवाज गुंजे, छत्रपती उदयनराजे उदयनराजे. धन्यवाद, मनापासून आभार. खऱ्या अर्थानं येस, क्रिकेटवरती प्रत्येकाने प्रेम केलंय. तुम्ही या स्पर्धेला खेळणार आणि खऱ्या अर्थानं हे भाग्य आमचं तुम्ही खेळपट्टीवरती येऊन खेळणार. खऱ्या अर्थानं या मातीनं आपल्या मनाशी नाती जोडलेत आणि या मातीमध्ये खेळणं आपलं काम आहे. तर मी विनंती करेल खऱ्या अर्थानं क्रिकेटचा थोडासा आनंद यावेळी मात्र मैदानामध्ये घेतला जाईल. खऱ्या अर्थानं आमचे सन्माननीय आदरणीय यशराजे राजे पाटील साहेब या मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद जरूर घेतील. मी विनंती करेल खेळाडू अर्थातच अतुल दादा, आपण बॅट बॉल सर्व तयार करायचंय. थोड्याच वेळामध्ये आपण अगदी मैदानाच्या दिशेने रवाना होऊयात.
या क्रिकेटचा आनंद जरूर घेतला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय यशराजराजे पाटील साहेब ते खेळाडू आहेत ते बाजूला पाहिजे प्लीज कॅमेराच्या मधून. दोन्ही खेळाडू येलो जर्सी कॅप खेळाडूंना विनंती करेल आपण अगदी मागे उभं राहायचंय कारण की कॅमेऱ्यासाठी स्पष्ट जागा सोडायचे. थँक्यू सो मच. सगळ्या अगदी मैदानामध्ये आनंद घेतला जातो. क्रिकेटवरती प्रेम प्रत्येकाने केलंय. नुकतंच दादांनी जरूर सांगितलं की प्रत्येक स्पर्धेचा जरूर घटक जे ते बनलेत आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलला देखील क्रिकेट ते खेळलेत आणि मैदानामध्ये आल्यानंतर तो मोह प्रत्येकाला आवरला नाही, प्रत्येकाला आवरत नाही आणि असाच आपण पाहिलं तर क्रिकेटचा खेळपट्टीचा आणि या खऱ्या अर्थानं क्रिकेटचा आनंद यावेळी मात्र मैदानामध्ये अगदी व्यक्त केला जातोय, मैदानामध्ये घेतला जातोय यशराजराजे पाटील साहेब यांच्या माध्यमातून. अप्रतिम आणि माहिती आहे दादांना टप्प्यात आल्यानंतर अगदी अप्रतिम फटका त्यांनी जरूर खेळला. ही स्पर्धा तुम्ही पाहत आहे अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिले तर ज्या पद्धतीने या स्पर्धेला एक रॉयल एंट्री झाली, ग्रँड एंट्री, संपूर्ण फोर व्हीलरचा ताफा या खेळपट्टीच्या दिशेनं रवाना झाला. तो आमचे सन्माननीय आदरणीय यशराजजी राजे पाटील साहेब यांचा तो संपूर्ण ताफा एक रॉयल एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची आणि तदनंतर आपण पाहिलं तर क्रिकेटचा आनंद ही नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांच्या माध्यमातून घेतला जाते. आमची संपूर्ण मित्र परिवार आपण पाहिलं तर त्यांच्यासोबत उपस्थित असलेला संपूर्ण मित्र परिवार सध्या क्रिकेटचा या मॅचेसचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचा प्रवीण हारुगडे यांचा हा चिरंजीव आहे ज्या घरामध्ये छत्रपतींचा खऱ्या अर्थानं मी अभ्यास म्हणेन छत्रपती काय आहे हे गिरवलं जातं, हे लहान मुलांना शिकवलं जातं त्या घरामध्ये असे छत्रपतींचे अगदी हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अगदी प्रवीण यांचा, चिरंजीव प्रवीण हारुगडे यांचा, आणि तो सातत्याने त्याला माईक वरती बोलायचा, छत्रपतींचा जय घोष त्याला करायचा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर छत्रपती उदयनजी भोसले यांचे बाचे सन्मान्य आदरणीय यशाजी राजे पाटील साहेब अगदी या स्पर्धेला उपस्थित राहून त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारांच्या वतीनं या संपूर्ण क्रिकेटचा या मॅचचा आनंद घेण्यात आला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजच्या पहिल्या दिवसामध्ये हा संपूर्ण मित्रपरिवार सन्मान्य आदरणीय यशाजी राजे साहेब राजे पाटील साहेब आज उपस्थित राहिलेत. अंतर्नंतर आपण पाहिलं तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण खेळाडू मात्र आठवणीतला एक फोटो घेत असताना क्षण येतो क्षण जातो, आठवणीतले हे फोटो नेहमी सोबत राहतात. आणि असाच नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग 2024 पहिल्या दिवसातले आठवणीतले फोटो यावेळी मात्र टिपले जातात. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार खऱ्या अर्थानं सन्मान्य आदरणीय यशराजी राजे पाटील साहेब आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्यांच्यासोबत असलेल्या संपूर्ण मित्र परिवारांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या दगदगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये आणि वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच, मनापासून आभार. ऐकूया डीजे.